उद्धवजी ठाकरे रामदास स्वामी हे राज्याचे गुरु असतात त्याप्रमाणे त्यांच्या मागे लागलाय, पण खरे बहिर्जी नाईक कोण आहेत महाराष्ट्रातले यांची त्यांना माहिती नसावी. जनतेचे आयपीएस तुम्हाला अभावाने सापडतात, हे सगळे आयपीएस लॉबी प्रचुर आयपीएस अधिवेशनामध्ये कायम विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे कागदपत्र हे पुढे केले आहेत. पण जेव्हा मुद्दा फोन टॅपिंगचा येतो आणि जेव्हा गोपनीयतेचा मुद्दा होतो तेव्हा या गोपनीयतेचा भंग या प्रकरणात झालाय असं आपल्याला वाटतं का? उद्धवजी ठाकरेंची जी पकड मुख्यमंत्री म्हणून राज्य प्रशासनावर असायला पाहिजे होती ती दुर्दैवाने या ठिकाणी दिसत नाहीये. उद्धवजी ठाकरे रामदास स्वामी हे राज्याचे गुरु असतात त्याप्रमाणे त्यांच्या मागे लागलाय, पण खरे बहिर्जी नाईक कोण आहेत महाराष्ट्रातले यांची त्यांना माहिती नसावी. जनतेचं काय? जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, त्याचं उत्तर कोण देणार? जनतेचे आयपीएस तुम्हाला अभावाने सापडतात, हे सगळे आयपीएस लॉबी प्रचुर आयपीएस आहे. आयपीएस बीजेपी, आयपीएस राष्ट्रवादी, आयपीएस काँग्रेस, आयपीएस शिवसेना, अशा प्रकारच्या लॉबी या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये आहे. माझं डाळीतलं डोळा जो लेख आणि पुस्तक आहे त्याच्यावरती चांगलं भाष्य त्याच्यात केलेलं आहे. जनतेचं खऱ्या अर्थाने भारतीय पोलीस सेवेचा अधिकारी आज दुर्मिळ झालेला आहे, त्याचं हे द्योतक आहे. असं आहे की ज्या पद्धतीनं प्रसिद्धीला हपावलेले फडणवीस साहेब प्रेस कॉन्फरन्स घेऊन या केस मधले पुरावे माझ्याकडे असं हे करतात, पहिला प्रश्न उपस्थित केला तो बरोबर आहे की हे आले कुठून? आले तर तुम्हाला ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवायचे का वाटतात? तुम्हाला माहित आहे त्या केसमध्ये एनआयए तपास करत आहे, तुम्हाला माहित आहे त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे, तुम्हाला माहित आहे राज्याची एटीएस त्या केसमध्ये तपास करत आहे. तुम्ही गृहमंत्री होता, नाही मनाची तर जनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. तुम्ही हे पुरावे प्रेस कॉन्फरन्स मध्ये देऊन सांगता की मी गृह सचिवाकडे देणार आहे. आता गृह सचिव ही कुठल्या कायद्याप्रमाणे कुठल्या मॅन्युअल प्रमाणे पुरावे तपासणारी अथॉरिटी आहे हे तरी फडणवीसांनी क्लिअर केलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे ही केआरकेपचं गांभीर्य किती आहे की जो लाईफ इम्प्रिझनमेंट त्या नावाखाली शिक्षा भोगत असलेला कॉन्स्टेबल तुम्ही पॅरोलवर घेता, त्याला वजेच्या स्क्वॉड मध्ये जॉईन करता आणि तो खुनात पुरावा निष्पन्न होतो, हे माहिती पाहिजे की त्या आरोपीला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा आहे कायद्यामध्ये. हे आताच का घडलं, त्याचं कारण नेमकं काय असेल, हा सगळा राज्य सरकारवरचा राग व्यक्त केलाय का? बरोबर आहे, राज्य सरकारवरचा हा राग आहे. हाके जसं म्हणाले ते काही अंशी ठीक आहे की आमचा विश्वासघात झाला, पण याचा अर्थ असा नाही त्यांचा विश्वासघात झाला म्हणून तुम्ही विश्वासघाताने जनतेला वेठीस धरून काहीतरी करावं. एखाद्याने एखादा गुन्हा केला म्हणजे त्याचं उत्तर आपण दुसरा गुन्हा करून द्यावं, हे काही घटनात्मक प्रघात नाहीये. या ठिकाणी राईट ऑफ ब्रीच टू प्रायव्हेसी, इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट, ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आणि अंडर आयपीसी 353 प्रमाणे गुन्ह्याच्या कायदेशीर कामात आणलेला अडथळा आहे. माजी गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना किमान कायद्याची इतकी बूज राखता आली असती की जे म्हणतात की कायद्यातला पुरावा आहे, या केसमधला हा पुरावा आहे, पुराव्या जेवढा चेंज ऑफ हँड्स होतो, जितक्या हातातून तो पुरावा जातो तितका तो क्षीण होत जातो आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये भोसलेंना चांगलं माहित आहे, ते वकील आहेत, कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याची किंमत शून्य होते नंतर. तर आता हा जर पुरावा त्यांच्या हातात मिळालेला संगीन पुरावा जर होता तर तपासणी यंत्रणा एनआयए त्यांच्याकडे आहे त्यांना द्यायला पाहिजे होता, किंवा एटीएसला द्यायला पाहिजे होता, किंवा डायरेक्ट कोर्टामध्ये प्रोड्यूस करून टाकायला पाहिजे होता. हे न करता ते जेव्हा रश्मी शुक्ला सारख्या एका भ्रष्ट आयपीएस अधिकाऱ्याचा वापर करून घेऊन तो पुरावा प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धृत करून नंतर केंद्रीय सचिवाकडे देणार वगैरे, ही जी काही राणा भीमाशाही वगैरे चाललेली आहे ना त्यांची, ही कुठंतरी गैरकायदेशीर आहे.